बैठने की जगह को लेकर हुए मामूली विवाद में एक तड़ीपार अपराधी को गंभीर जख्मी किया गया। ये मामला है अजनी पुलिस थाना अंतर्गत का, जहां तड़ीपार आरोपी को चार आरोपियों ने गंभीर रूप से जख्मी कर दिया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक महेंद्र आम्बोरे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार रविवार को 7 बजे के दरमियान अजनी पुलिस थाना अंतर्गत भीम नगर में रहने वाला फिरियादी शुभम डोपे ये अपने मित्र विवेक उर्फ गुच्छा के साथ महात्मा ज्योतिबा फुले गार्डन सुयोग नगर गया। इस दरमियान आरोपी अर्पण बागेश्वर, रोहित उर्फ जग्गा डिकाते, आदित्य रहांगडाले और सुजल उर्फ जग्गा वहाय तब उनकी फिरियादी और उसके मित्र से बैठने की जगह को लेकर अनबन हो गई, जिसके चलते आरोपियों में से एक आरोपी ने फिरियादी के मित्र विवेक उर्फ गोचा को गंभीर रूप से जख्मी कर दिया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक महेंद्र आम्बोरे ने अधिक जानकारी साझा की। काल दिनांक 20/3/2022 रोजी संध्याकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान शुभम डोफे, त्याचा एक भाऊ विवेक उर्फ गोचा भीमराव डोफे व अजून एक दोन मुलगा हे सुयोगनगर इथल्या महात्मा फुले गार्डनमध्ये फिरायला गेले होते। त्याचवेळी तिथे इतर 3-4 मुले आले, त्यामध्ये रोहित उर्फ जग्गा डेकाटे, अर्पण सुदेश बागेश्वर, आदित्य रहांगडाले व सुजल दयाल सुजल उर्फ दद्दा ढाले हे चौघे तिथे आले। तर त्यांचा जुन्या कारणावरून म्हणा किंवा तिथे बसण्याच्या जागेवरून वाद झाला दोघांमध्ये पण, तर त्यावेळी हे रोहित उर्फ जग्गा डेकाटे आणि त्याच्या मित्रांनी शुभम डोफे व विवेक उर्फ गोचा डोफे याला तिथून जायला सांगितलं। त्यावरून त्यांचा वाद झाला, त्यावेळी त्यांचे बाचाबाजी झाली आणि त्याच वेळेस हा जो आहे आदित्य रहांगडाले याने याच्याजवळून चाकू किंवा धारदार शस्त्र काढून याच्याकडे दिले जग्गा डेकाटेकडे। जग्गा डेकाटेकडे ते हवेत फिरवलं आणि त्या बाचापाचीमध्ये विवेक उर्फ गोचा भीमराव डोफे याच्या डाव्या हाताला चाकूचा मार लागलेला आहे। नंतर तो स्वतः हॉस्पिटलला ॲडमिट झाला GMC मध्ये आणि GMC ला त्यावर उपचार सुरू आहे। बरोबर आहे। यामधला जो जखमी आहे गोचा उर्फ विवेक भीमराव डोफे हा तडीपारी संपली त्याची मागच्याच महिन्यामध्ये, त्यापूर्वी तो 2 वर्ष तडीपार होता। दुसरे जे 4 आरोपी आहेत, चारही आरोपी हे वेगवेगळ्या पोलिसांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि 4 आरोपीपैकी अर्पण सुदेश बागेश्वर याला रात्रीच आपण अरेस्ट केलेली आहे। इतर 3 आरोपींचा शोध घेऊन त्यांनाच लवकर अरेस्ट करत आहोत। बता दे की जखमी विवेक उर्फ गोचा पर पहले भी कई मामले दर्ज थे और वह तड़ीपार आरोपी है। वही पुलिस द्वारा इस मामले में आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज़ नागपुर।